नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। लोकनेते आमदार गणेश नाईक व नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दिनेश पारखे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ समाजसेवक अभंग व्यंकटराव शिंदे यांची नुकतीच मुंबई रेल्वे प्रवासी संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. देशातून पहिली मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल पनवेल येथून धावण्यात आली. अभंग शिंदे यांनी याप्रसंगी प्रवाशांना शुभेच्छा देऊन जास्तीत जास्त प्रवाशांनी या लोकलचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. या एसी लोकलचे दर सामान्य माणसांना परवडणारे नसल्याने दर कमी करण्याची मागणी देखील ते प्रशासनाला करणार आहेत, अशी माहिती त्यांनी नवी मुंबई आवाजशी बोलताना दिली. लोकनेते नवी मुंबईचे शिल्पकार माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने व नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष माननीय पारख साहेब, दिनेशजी पारख साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. आता ही निवड होऊन 5 ते 7 दिवस झाले आहेत आणि आजच पनवेल ते ठाणे एसी लोकल सुरू होत आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि एवढंच केंद्रीय रेल्वे बोर्डाला आमची विनंती आहे की जे लोकल आपले रेग्युलर चालू आहेत त्या रेग्युलर रेल्वे लोकलच्या टाईममध्ये काही बदल करू नये आणि एसी लोकलचे जे दर असतील ते सामान्य माणसाला दर परवडतील असे ठेवावं ही आमची प्रवासी संघटनेतर्फे मागणी असेल. प्रवासी सहभाग असणारच आहे कारण हे जे लोक एसी लोकल आहे हे कल्याण बदलापूरून येणे लोक येणारी आहेत तर त्याचा चांगला लाभ होईल. फक्त एवढंच विनंती आहे की दर जे लावलेत एसी लोकलचे ते सामान्य पब्लिकला परवडण्यासारखं राहावं. कॅमेरामॅन प्रणित कापसेसह कविता लोखंडे यांचा रिपोर्ट.